नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत जी काही 25 स्कॉलरशिपची काल आपण प्रश्नपत्रिका पाहिली होती, त्यातले जे इंग्लिशचे मराठीचे जे प्रश्न पाहिले व गणितचे प्रश्न पाहायचे राहिले होते, तर आपण पार्ट टूमध्ये या गणितचे उत्तरसूची आपण पाहणार आहोत। तो पहिला प्रश्न होता गणितचा, खालीलपैकी अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर पर्याय क्रमांक 1 हा सर्वात लहान अपूर्णांक होता। त्यानंतर सर्वात मोठी 4 अंकी सम संख्या आणि 2 अंकी मूळ मोठी संख्या यातील फरक विचारला होता, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं। त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि ड, म्हणजेच ही पदावली आणि ही पदावली चुकीची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 28 2 उत्तर आहे। त्यानंतर समान किमतीच्या वस्तू 1500 रुपयास विकल्याने 600 रुपये इतका नफा होतो, तर प्रत्येक वस्तूची किंमत किती? तर प्रत्येक वस्तूची किंमत ही 300 रुपये येत आहे, पर्याय क्रमांक 29 3 उत्तर येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 होता, खालीलपैकी पर्याय दिलेला अपूर्णांक व तरत्या क्रमाने मांडल्या दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? तर दुसऱ्या क्रमांकावर अपूर्णांक येणारा होता 617, पर्याय क्रमांक 1, म्हणून 30 उत्तर 1। त्यानंतर मिहिरने डिसेंबर महिन्यात 3 सोमवार सोडून आईने दिलेले 5 रुपयाचे 1 नाणे पैशांच्या डब्यात टाकले, तर डिसेंबर महिन्यात त्याच्याजवळ किती रुपये जमा होतील? तर 140 रुपये त्याच्याजवळ जमा होतील, एकूण पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी कोणत्या 5 अंकी संख्ये समसंख्येस 9 ने निशेष भाग जाणार नाही? तर 76984 याला 9 ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून 32 उत्तर, पर्याय क्रमांक 3। 600 रुपयांच्या किमतीच्या वस्तूची किंमत 35% वाढली, म्हणजे 100 रुपयाला 35 रुपयाने वाढले, तर त्या नवीन वस्तूची किंमत किती? तर पर्याय क्रमांक 4 810 रुपये। त्यानंतर चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट वाढते? तर त्याचे क्षेत्रफळ चौपटीने वाढेल, म्हणून 34 पर्याय क्रमांक 3। त्यानंतर खालीलपैकी गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात कमी आहे, म्हणजे खाली मूळ संख्या दिलेल्या आहे त्यांची बेरीज करायची होती यांच्या आतल्या, तर सर्वात बेरीज कमी पर्याय क्रमांक 2 यांची होणार आहे। त्यानंतर दीड रिम बरोबर किती कागद असा प्रश्न 36 विचारला आहे, तर दीड रिम बरोबर 30 दस्ते 60 डझन आणि 5 ग्रोस, म्हणजे तिन्ही पहिले हे बरोबर होते, मग पर्याय क्रमांक 3 फक्त अ ब क ह्यो योग्य आहे। त्यानंतर माधवीने 500 रुपयांच्या 100 रुपयाच्या 50 रुपयाच्या प्रत्येकी 3 नोटा बँकेत देऊन 10 रुपयांच्या नोटा मागितल्या, तर तिला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? तर 195 नोटा तिला मिळते, म्हणून 37 पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, पुढीलपैकी रोमन अंक व संख्यांची जोडी कोणती जोडी बरोबर आहे ते विचारलं होतं 38, तर फक्त ब आणि ड, डी बरोबर 500 आणि ड बरोबर एम बरोबर 1000 याच्यावरती प्रश्न आलता, तर पर्याय क्रमांक 1 फक्त ब आणि ड योग्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 1400 लोकसंख्या असलेल्या कांडवाडीत 57% पुरुष मतदार असतील, तर स्त्रियांची मतदार संख्या किती? तर 39 आपल्याला विचारलं होतं टक्केवारी काढायला, तर 602 महिलांची संख्या असणार आहे। त्यानंतर 2 तास 40 मिनिटे बरोबर किती सेकंद? तर 9600 सेकंद आले होते। त्यानंतर 1 अंकी सर्व विषमांकांचा वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 4 97531 ही सर्वात मोठी संख्या तयार होत आहे, म्हणून 41 उत्तर येते 4। त्यानंतर 767592 कोणती संख्या वजा करावी, म्हणजे 465868 उत्तर येईल, तर पर्याय क्रमांक 1 301724। त्यानंतर 43 रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह वापरायचं होतं, भागाकार करायचा गुणाकार करायचा, तर हे चिन्ह आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक 3, केशवरावांनी 10350 रुपयांना घेतलेला स्मार्टफोन 11500 रुपयाला विकला, तर त्या व्यवहारात किती नफा व तोटा झाला? तर जास्तने विकलाय म्हणल्यावर त्याला नफा झालेला असणार, तर नफा 900 रुपये झालेला होता। त्यानंतर 45 सोबतच्या गाड्यात किती मिनिटांपूर्वी बरोबर 1:30 होते? तर 315 मिनिटांपूर्वी 1:30 असणारे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही, पुढील अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 4 ही जोडी योग्य
नाही. त्यानंतर 47वा प्रश्न होता, एकाच केळी विक्रेत्याने 50 डझन केळी 750 ला विकल्या तर त्यास 1,150 रुपये नफा झाला, तर डझन किती खरेदी किंमत विचारलेली आहे? तर त्याची खरेदी किंमत असणार आहे 40 रुपये डझन. त्यामुळे 47चं उत्तर 4 आहे. त्यानंतर इष्टिका चिती व घन यांच्या कोणत्या बाबतीत फरक असतो? तर 48 पृष्ठांचे आकार मध्ये इष्टिका चिती आणि घनांच्या मध्ये फरक असतो. सन 2022 मध्ये शिक्षक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षातील दिन विशेष कोणत्या रविवारी येणार नाही? तर स्वातंत्र्य दिनी येणार नाही. 3 रुपये 5 पैसे, तर 3 रुपये 5 पैसे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील पैकी चढत्या क्रमाने मांडा, शेवटून दुसऱ्या व चौथ्या येणाऱ्या संख्येचे दशक स्थानी कोणता अंक येणार आहे? त्यानंतर 51चं आपलं उत्तर येईल, सेम तुम्ही पाहू शकताय. तर त्याची फक्त चढत्या क्रमाने लावून त्याची आपल्याला मांडणी करायची आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आकृती छायांकित भाग पूर्णपणे वेगळा होतो? पर्याय क्रमांक 2 हा भाग वेगळा दर्शवत आहे. त्यानंतर 53 मध्ये दशादशे 10 दराने 60 वर्ष तर 5 वर्ष सरळ व्याज तर 3,000 रुपये होणार आहे. त्यानंतर 8,800 चे 8% बरोबर किती? तर 704. त्यानंतर 6,37,089 या दशसहस्र स्थानी अंकाची स्थानिक किंमत, दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत याचा फरक किती? तर 29,920 येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, राम व मयूरने बँकेत 4 वर्षासाठी अनुक्रमे 4,000 रुपये दशादशे 8 दराने 8,000 रुपये दशादशे 6 दराने ठेवले असतात, तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमेमध्ये संबंध काय? तर मयूरला रामपेक्षा जास्त रक्कम मिळेल. पर्याय क्रमांक 1. नंतर 1/6 किती वेळा मिळवले असता? उत्तर 6 येईल. तर 35 वेळा मिळवले असतं तर उत्तर 6 येईल. त्यानंतर एका संख्येला 12 भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 15 येतो, त्या संख्येचा 14 भागले असता अनुक्रमे भागाकार बाकी किती येईल? त्यानंतर 12 आणि 12 पर्याय क्रमांक 1. 9 डेकामीटर 9 मीटर किती मिलीमीटर? तर त्याच्यात आहे 99,000 पर्याय क्रमांक 4. तर त्या परिमिती विचारली होती 60 क्रमांकाची, तर त्याची परिमिती इन सर्व साईडची बेरीज केली 15.2 सेंटीमीटर. त्यानंतर चित्रालेख एकूण किती विद्यार्थी सांघिक खेळ खेळतात? तर 130 विद्यार्थी सर्व सांघिक खेळ खेळत आहेत. त्यानंतर कबड्डी व क्रिकेट हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, धावणे हॉकी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने अथवा जास्त आहे? तर कितीने जास्त आहे तर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोघांची संख्या ही समान आहे. तर सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती आहेत? तर एकूण चौकोन आहेत 6. त्यानंतर खाली पर्यायातून जोडीचा पर्याय शोधा, तर ते योग्य जोडी शोधायची. तर फक्त अ आणि ड ही फक्त जोडी बरोबर आहे. 60 हेक्टोग्राम बरोबर 600 डेकाग्राम आणि ड बरोबर 5,00,000 मिलीग्राम बरोबर 5 हेक्टोग्राम ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर एक विमान एका तासात 980 अंतर कापते, तर ते विमान 1.5 दिवसात किती अंतर दूर करेल? तर 35,280 किलोमीटर. नंतर नागपूरवरून साताऱ्याला जाणारी बस नागपूरवरून 16:35 निघाली, रस्त्याने 45 मिनिटं जेवणासाठी थांबली, तर लातूरला मध्यानंतर 11:25 पोहोचली, तर बसने प्रत्यक्ष किती वेळात अंतर पास केले पाहिजे? तर 6 तास 5 मिनिटे म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 35 सर्वात मोठ्या विभागाच्या 12 सर्वात लहान विभाजक मिळवला, तर येणाऱ्या एकांकी सर्व विभाजकांची बेरीज किती? मग त्याचे विभाजक किती ना आपल्याला तर पाहू शकता 36 1 2 3 4 1 2 3 4 6 9, मग त्यांची बेरीज येते सगळ्यांची 25. तर त्यानंतर पाहू शकता रिकाम्या जागी योग्य शब्द शोधायचा होता 38. तर एक संपाती रेषा, 2 पेक्षा अधिक रेषा परस्परांना बिंदू छेदतात त्यांना एक संपाती रेषा. वसतिगृहात 250 मिली दुधाच्या 36 पिशव्या आणल्या, तर बऱ्यापैकी 9 लिटर दूध आणले होते. त्यानंतर पुढची आकृती होती, सोबतची आकृती बीच्या विरुद्ध असलेला लगतच्या याच्यावर येणार नाही तर एच येणार नाही. त्यानंतर 71वा प्रश्न, खालीपैकी किती विद्याने सत्य नाहीत? त्यांनी प्रश्न पूर्ण नीट वाचला नाही तर त्यांना पर्याय क्रमांक 1, 2, 20 द्याने. एका वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते आणि वर्तुळ सर्वात मोठी जेव्हा त्याची त्रिज्या असते, ही व 2 वाक्य बरोबर नाही. नंतर बेरीज करायची होती 38,500, 2,500 आणि
पाऊंश आहे तर पर्याय क्रमांक 3, त्यानंतर 45 विद्यार्थी प्रत्येकी 2.5 मीटर कापड लागले तर 62 प्रति मीटर दराने केलेला एकूण खर्च किती, तर 6,975. त्यानंतर 74 ची आकृती काढायची होती तर पर्याय क्रमांक 4 ही आकृती डबल रिपीट येईल. त्यानंतर पी ची किंमत काढायची होती, भाकार काढलं तर पी ची किंमत किती येईल, 5. म्हणून अशा प्रकारे ही गणितची आपली उत्तर सूची होती. यानंतर आपण आपल्या पेपर 2 ची इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि नवीन नवीन व्हिडिओ आले तर ते बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण शेअर करत जा. अशा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.